बुलढाण्याच्या डॉक्टरांची तत्परता पाहायला मिळालेली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी जुगाड केलेला आहे. संसाधनं नसतानाही सर्व रुग्णांवरती उपचार केले. बुलढाण्याच्या डॉक्टरांच्या कामाचं त्यामुळे कौतुक केलं जात आहे. बुलढाण्यामध्ये एका धार्मिक कार्यक्रमातील जेवणातून 450 ते 500 भाविकांना विषबाधा झाली असताना डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रुग्णांना सलाईन देण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसताना डॉक्टरांनी अक्षरशः दोरीवरती सलाईन लावत रुग्णांवरती उपचार केलेत. तसंच रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे थेट रुग्णालयासमोर आवारामध्ये उपचार करून त्यांना धोक्यातून बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेत. डॉक्टरांच्या या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 450 ते 500 जणांपैकी आतापर्यंत 100 ते 200 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलंय, तर इतर जणांवरती अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या या जुगाडाचं सगळीकडे कौतुक होत आहे. 20 तारखेला बुलढाणा जिल्ह्याच्या खापरखेड आणि सोमठाणा या गावामध्ये वीजबाधा झाली होती आणि वीजबाधा झाल्यानंतर हे सगळे रुग्ण हे याच बीबीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येथे दाखल झाले होते आणि 100 रुग्ण या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावा, त्याच्यामध्ये घबराट होऊ नये याकरता येथील डॉक्टर मंडळीने या ठिकाणी आपण इथे पाहू शकतो की हे ग्रामीण रुग्णालय आहे. कर्तव्यावर हजर असणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांना विचारूया की त्यांनी कशा पद्धतीने पूर्ण परिस्थिती हाताळली. उलटी मळमळ चक्कर या परिस्थितीमध्ये सर्व येत असताना आपण थोडं आपल्या रुग्णालयाची कॅपॅसिटी जवळपास 30 खाटांचीच आहे, परंतु येणारा जो रुग्णांची म्हणजे संख्या होती ती भरपूर असल्यामुळे थोडी आपण ती गांभीर्य बघून समोर असलेल्या आवारामध्येच त्यांना दोरीने सलाईन लावून पटापट उपचार करण्याची आपण सुविधा इथे करून दिली. रुग्ण येत होते पण रुग्णांसोबत खूप पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली होती. अशा अनुषंगाने कोणत्याही रुग्णांना सर्वप्रथम उपचार देणं खूप प्राथमिक गरजेचं वाटलं आणि गंभीर रुग्णांनाच आपण रेफर करण्यात आलं आणि सर्वप्रथम लोकांना उपचार करणं खूप गरजेचं असल्यामुळे 30 खाटांच्या रुग्णाच्या ऐवजी एका बेडवरती किंवा खालीसुद्धा आम्ही उपचार केलेत आणि मग लोकांच्या सर्व लोकांनी मिळून लोकांनी असे ठरवलं की बा बाहेर आवारामध्ये ट्रीटमेंट करायला काय हरकत नाही आणि रुग्णांनीसुद्धा त्यामध्ये संमती दिली की बा बाहेर आम्ही उपचार घेण्यास काय हरकत नाही. त्यामुळे रुग्णांच्या मागणीवरनं आणि इतर परिसरातील लोकांच्या मागणीवरनं बाहेर उपचार करण्यात आले. आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये 30 बेड असल्यामुळे आणि एका पलंगावर आम्ही 3-3 महिला झोपवल्या आणि काही खाली चादरी वगैरे टाकून त्याच्यावर महिला झोपवल्या आणि त्यांना आम्ही उपचार केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.